नमस्कार, तेजूज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीची एक खास रेसिपी, म्हणजेच मेथी मुठिया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला लागणार आहे मेथी। ही एक मेथीची जुडी घेतलेली होती मी, आणि ती स्वच्छ साफ करून आणि धुवून मग चिरून घेतलेली आहे। आता या मेथीमध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। कोथिंबीरीमुळे काय होतं तर याला एक वेगळी अशी छान टेस्ट येते। तर आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, ते आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे सवीपुरतं मीठ। यामध्ये आपल्याला एक चमचा मिरची पावडर घालायची आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे एक चमचा हळद। आता यामध्ये घालायचा एक चमचा मिरची लसूणचा ठेचा। आता यामध्ये आपण घालूया थोडासा चिमूटभर हिंग। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल। यामध्ये आता घालूया 2 चमचे पांढरे तीळ। आता हे पीठ आपल्याला एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये एक चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। तर आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। जर आपल्याला हवा असल्यास थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करून गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, याचा छान असा घट्टसर गोळा बनवून तयार झालेला आहे। मेथी आपण ओली असताना चिरतो, त्याच्यामुळे काय होतं तर याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नसते, पण जर हवा असल्यास याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करून घेऊ शकतो। तर आता आपण याचे गोळे बनवून घेऊयात। तर आता याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी, तर याचे आता आपण गोळे बनवून घेऊयात। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये, म्हणजे गोल किंवा थोडेसे लांब अशा आकारामध्ये हे गोळे आपण बनवून घ्यायचे आहेत। तर हे बघा, आपल्या मुठियाचे गोळे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण याला डीप फ्राय करणार आहोत। मुठिया तुम्ही डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केले तरी सुद्धा हे खायला खूप छान लागतात। आता या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये ह्या मुठिया फ्राय करून घेऊयात। तर आता हे मुठिया आपल्याला मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। हे बघा, आपले मुठिया तळून झालेले आहेत, याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे। तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता अशाच प्रकारे आपण उरलेल्या सर्व मुठिया फ्राय करून घेणार आहोत। तर हे बघा, आपले मेथी मुठिया बनवून तयार झालेले आहेत। खूप सुंदर दिसत आहेत नाही, आणि तितकेच खायलाही खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात। तर हे आपण सॉससोबत किंवा असेही खायला हे खूप टेस्टी लागतात। तर माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा। थँक्यू।